इझी एज्युकेशन, बंडोपंत नाईकवाडी मेमोरियल फाउंडेशन, कोल्हापूर वी केअर, NGO कॅप्शन 24 आणि आमचा गाव आमचा विकास यांच्या संयुक्त विद्यमानं केशवराव भोसले सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शालेय परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेसाठी एज्युकेशनच्या अँड्रॉइड मोबाईल ॲपचं लॉन्चिंग करण्यात आलं, तसंच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इझी एज्युकेशनचे प्रमुख किशोर शहा यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी दौलत देसाई यांनी विद्यार्थ्यांना हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल आणि सामाजिक भान या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की एक चांगला अधिकारी घडतो असं सांगितलं. स्पर्धा परीक्षा फक्त शासकीय नोकरी आणि पैसा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून करू नका, तुम्हाला सामाजिक योगदान द्यायचंय या उद्देशानं करा असा सल्लाही त्यांनी दिला. पालकांनी मार्गदर्शन करताना त्यांनी कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्याची आवड निवड बघूनच त्याला या क्षेत्रात आणा, आपल्या इच्छा अपेक्षा मुलांवर थोपवू नका असं आवाहन देसाई यांनी केलं. पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी अपयशाला सामोरं जाण्यासाठी सुरुवातीपासूनच आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे असं सांगितलं. आपल्या बलस्थानाच्या जोरावर आपण परीक्षांमध्ये यश नक्की मिळवू शकतो असा कानमंत्र त्यांनी दिला. काउन्सिलिंग सायकोथेरपिस्ट डॉक्टर शाल्मिली रानमाळे काकडे यांनी मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केलं. मानसिक आरोग्य जपण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सध्या 57% स्पर्धा परीक्षा देणारी मुलं मुली ताणतणाव घेत आहेत, आपल्यातील क्षमता ओळखली पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर इतर क्षेत्रात कसं यशस्वी होऊ यासाठी सुद्धा नियोजन केलं पाहिजे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी 24 तासातून किमान 1 तास देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला मिलिंद धोंड, सुलोचना नाईकवाडे, प्रभाकर पाटील, संजय काकडे, सुभाष पाटील, महेश शहा यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते.